व्यापाऱ्याचे पैसे लुटून पोबारा करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या टोळकीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या. रस्त्यात व्यापाऱ्याला थांबवून बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्याचे पैसे लुटून पोबारा करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटामध्ये मालेगाव येथून व्यापाराचे पैसे घेऊन धुळ्याकडे येणाऱ्या एका भंगार व्यापाऱ्यास काही अज्ञातांनी रस्त्यात थांबून बंदुकीचा धाक दाखवून त्याचबरोबर धारदार शस्त्रांचा धाक दाखवून पैशांची लूट केल्याची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या तपासाची चक्रे फिरवली असता मालेगाव येथील दोघा चोरट्यांच्या पोलिसांनी मुद्देमालास्कट मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेतील चार आरोपी सध्या फरार असून त्यांचा देखील पोलीस शोध घेत असून या दोघांकडून धारदार शस्त्र, त्याचबरोबर या लुटीदरम्यान वापरण्यात आलेले वाहन व मोबाईल, त्याचबरोबर या लुटीतील ताब्यात असलेली रोकड असा एकंदरीत जवळपास 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. दिनांक 18 जानेवारीला एक फिर्यादीने अशी बातमी दिली होती की तो जेव्हा लळिंग घाटाच्या इथून जात होता तेव्हा MH18BS0141 या मोटरसायकलवरनं 4 इसम आले होते आणि त्याच्याकडे 2,45,000 रुपयाची थैली होती. ती थैली त्यांनी बळजबरीने चोरून हिसकावून रॉबरी करून नेलेली आहे. त्या अनुषंगाने माहिती काढली असता आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एकूण 5 आरोपी इन्वॉल्व्ह आहेत. त्यांची नावं आहेत चेतन गणेश परदेशी, मोमिन मुजाहिद्दीन हुसेन, हर्षद उल्फ लहान्या देविता जाधव, विवेक भिकन परदेशी, अजय पाटील आणि हर्षद कोंडी. अशी नावं आपल्याला समोर आली. त्या अनुषंगाने आपण ट्रॅप लावला असता मालेगावमध्ये आपल्याला चेतन गणेश परदेशी आणि मोमिन मुजाहिद्दीन हुसेन मुख्तार अहमद राणा इस्लामपुरा मालेगाव या दोघांना आपण तात्काळ अटक केली आहे. त्यांच्याकडनं आपण 1 KTM मोटरसायकल, 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूस आणि 500 रुपयाच्या एकूण 35 नोटा असा एकूण आपण 1,81,000 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे. चेतन गणेश परदेशीवर याच्यावर पूर्वीचे 2 गंभीर गुन्हे आहेत, मालेगाव कॅम्प आणि मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये, आणि मुख्तार अहमद याच्यावर देखील मालेगावला 1 गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामुळे आता उर्वरित 4 आरोपी अटक करण्याचं बाकी आहे. दोघांना आता अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे.